शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गोपाळवाडी। आज मी तुमच्या समोर कथा कथन करीत आहे। माझ्या कथेचे नाव आहे भित्रा ससा। एका जंगलात एक खट्याळ माकड राहत होते। ते आंब्याच्या झाडावर बसले असताना त्याला झोपलेला ससा दिसतो। त्याला वाटले की आपण सस्याची झोप मोड करूया। त्याला एक कल्पना सुचली। त्याने झाडावरचा एक आंबा तोडला व सस्याला मारला। गाढ झोपेत असलेला ससा खूप घाबरला व वेगाने पळू लागला। पळता पळता ओरडत म्हणाला, पळा पळा, आकाश पडतंय, आकाश पडतंय, पळा पळा। सर्व ससेही खूप घाबरले व तेही त्या सस्याबरोबर पळू लागले। पळता पळता वाटेत त्यांना हरिण भेटले। हरणाने विचारले, काय रे, काय झालं, तुम्ही सर्वजणे का पळताय? त्यावर सर्वजण म्हणाले की हरिण भाऊ, हरिण भाऊ, आकाश पडतंय, आकाश पडतंय, पळा पळा। हरिणही खूप घाबरले व तेही त्यांच्या सोबत पळू लागले। ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या जंगलात पसरत होती। जसे हत्ती, ससे, कोल्हे, हरणे ही सर्वही वेगाने धावत होती। जसे स्पर्धा लागल्याप्रमाणे सर्वजणे पळत होती। पळता पळता ती जंगलाचा राजा सिंहाकडे आली। सिंहाने विचारले, काय रे, काय झालं, तुम्ही सर्वजणे का पळताय? त्यावर सर्वजण म्हणाले, अहो महाराज, अहो महाराज, आकाश पडतंय, आकाश पडतंय। सिंहाने चौकशी केली। त्या सशाबरोबर जे घडले तेही त्याला कळाले। त्याने सर्वांना शांत व्हायला सांगितले व सिंह म्हणाला, आपल्या डोळ्यांना जे दिसेल तेच योग्य ठरावे। तात्पर्य, आपल्या कानावर जे पडे तेच त्याची पूर्ण खात्री करूनच घ्यावी। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।